नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर मला इंस्टाला आणि फेसबुकला चार पाच ताईंचे म्हणजे त्यांची जो प्रसंग आहे घडलेला किंवा असं काही आयुष्यात प्रसंग घडलेले आहेत ते तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचवायचे आहेत, परंतु त्यांची अटेकच असते आणि मी पण तेच करते की मी तुमचं नाव आणि ठिकाण कधीच सांगत नाही। अशीच एका मुलीची कहाणी मी संध्याकाळी तुम्हाला सांगणार आहे की घरच्यांचा गैरसमजमुळे एका मुलीचं आज आयुष्य किती बरबाद झालं। तिला रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली, तिने काही केलं नव्हतं तरीसुद्धा तिच्या घरच्यांनी तिचा साथ सोडला आणि तिला रस्त्यावर भटकण्यासाठी सोडून दिलं। परंतु ते स्टोरी खूप लांब आहे, त्याच्यामुळे मी थोड्या वेळाने शेअर करणार आहे। मी आता एक स्टोरी घेऊन आलेली आहे ज्याचं नाव आहे माहेर माझं। माहेर ही कल्पनाच अशी सुखाची आहे की हक्काचं जे घर कोणतं असेल ते माहेर, परंतु तिथं लहानपणापासून हेच ऐकायला मिळतं की ही परक्याची पोर आहे, हे परक्याचं धन आहे। आणि ज्या घरी ती लग्न करून जाते म्हणजे सासरी, तिथं हे ऐकायला मिळतं की ही परक्याची पोर आहे, हे असंच चालतं। म्हणून मला आणि तुम्हाला प्रत्येक मुलीला एकच प्रश्न असतो, मग तिचं हक्काचं घर कोणतं आहे। नवऱ्यासोबत जर भांडणं झाले तर नवरा डायरेक्टली म्हणतो चल निघून जा माझ्या घरून, आणि माहेरी आल्यानंतर माहेरकडचे म्हणतात की आता जे काही होईल तेच तुझं घर आहे, हे घर तुझं नाही आहे। असं प्रत्येक मुलीसोबत होतं आणि तिचं हक्काचं घर कोणतं आहे हे मात्र तिच्यासाठी एक प्रश्नच बनून राहतो। तर तुम्हाला सांगते हक्काच्या घराचं नातं कसं दुरावल्या जाते। एका मुलीचं लग्न होते, लग्न झाल्यानंतर मोठ्या थाटामाटाने तिची विदाई होते। विदाई होते त्या दिवशी फक्त ती शरीरच घेऊन जाते, तिचा आत्मा तर त्या घरामध्येच राहतो, कारण ती लहानाची मोठी तिथेच झालेली असते। तिथे गेल्यानंतर सासरी गेल्यानंतर तिचं मन माहेरच्या आठवणीतच राहते, सासरी तिचं शरीर असते। सासरचे कार्यक्रम आटोपल्यानंतर जेव्हा ती माहेरामध्ये येते पुन्हा, तर तिथं आल्याबरोबर ती तिच्या रूममध्ये जाते। त्या रूममध्ये तिला तिच्या वस्तू तशाच पडलेल्या दिसतात, कपडे अस्ताव्यस्त, पुस्तकं कुठं पडलेले, कपाटामध्ये कपडे दागिने। तर ती 2 मिनिटासाठी विचार करते, चला जाऊ द्या, माझं काय फक्त लग्न झालं परंतु हक्काची माझी रूम अजूनही माझीच आहे। आणि ती सर्व रूम आवरून मस्त आरामात तिच्या रूममध्ये आराम करते आणि सर्व काही तसंच्या तसंच आहे ही कल्पना तिला सुकावून जाते। नंतर सासरमध्ये माहेरमध्ये 2-3 दिवस राहिल्यानंतर तिला घ्यायला नवरा येतो, सासरकडची मंडळी। तर ती सासरी परत जाते आणि तिथं सुखाने आयुष्य तिचं नवीन चालू करते। त्याच्यानंतर जेव्हा ती 6 महिन्यांनी माहेरी येते तेव्हा चित्र काही वेगळंच असते। जेव्हा ती तिच्या रूममध्ये जाते तर तेव्हा तिला कळते की माझे पुस्तकं इथं नाही आहे, माझं सामान जे कपाटात होतं, माझे ड्रेसेस ज्वेलरी ते सुद्धा इथं नाही आहे, माझे सर्टिफिकेटसुद्धा इथं नाही आहे। ती आईला विचारते, आई माझं या रूममधलं सामान कुठं गेलं गं? तर ती म्हणते, आई म्हणते तू गेल्यानंतर तुझ्या लहान बहिणीने तुझ्या सगळ्या कपड्यावर ताबा करून घेतला, बाकीचे पुस्तकं मी रद्दीवाल्याला देऊन टाकली आणि तुझे काही जे असे कपडे दागिने होते ते मी तुझ्या मावशीच्या मुलीला देऊन टाकले, आणि हो तुझे जे डॉक्युमेंट सर्टिफिकेट महत्त्वाचे आहेत ते मी एका पन्नीमध्ये गुंडाळून ठेवलेले आहेत, आता त्याची इथं गरज नाही आहे, आता तू जेव्हा सासरी जाशील बाळा तेव्हा हे सुद्धा घेऊन जा। हे शब्द ऐकल्यावर मुलीला वाटते माझ्या बहीण आणि माझे आई बाबा मला सावत्र मुलीसारखीच वागणूक देत आहे। नंतर तिला थोडंसं दुःखही होते त्या गोष्टीचं की माझं माहेर आता माझ्यापासून दुरावलं जात आहे, परंतु ती नंतर विचार करते जाऊ द्या, नाहीतरी ते कपडे आता मी घालणार नव्हती, आता माझी साडी वगैरे मी वेगळेच कपडे घालत असते, त्याच्यामुळे तिला असं वाटते जाऊ द्या। नंतर ती त्या डॉक्युमेंट्सकडे पाहते पन्नीत गुंडाळलेल्या आणि ती तिच्या बॅगमध्ये ठेवते। नंतर माहेरा सुखाने 10-12 दिवस काढल्यानंतर पुन्हा नवरा घ्यायला येतो आणि ती माहेरच्या आठवणी
तिथे सोडून पुन्हा सासरकडे नवीन संसाराला सुरुवात करते. त्याच्या एका वर्षानंतर पुन्हा ती माहेरी येते. आता मात्र चित्रच पलटून गेलेलं असते माहेरचं. 10-10 घंटे प्रवास करत असते रेल्वेमध्ये. तिला उत्सुकता असते माहेरी जाण्याची, परंतु वरून पाणी आणि रेल्वेचा 10 घंटेचा प्रवास जीव कासावीस झालेला असतो. कशातरी प्रकारे ती माहेरी येते. माहेरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर आई दिसते. आईच्या गळ्यात पडून जो तिने अश्रूचा बांध किती दिवसापासून थांबून ठेवलेला असतो ना, तो सुटून जातो आणि ढसाढसा ती आईला पकडून रडू लागते. आनंदाचे अश्रू असतात खूप दिवसांनी माहेरी आली म्हणून. त्याच्यानंतर ती जेव्हा तिचं सामान घेऊन जेव्हा रूममध्ये जायला निघते, तेव्हा हळूच म्हणते आई, अगं थांब, त्या रूममध्ये जाऊ नको, तू माझ्याच रूममध्ये तुझं सामान ठेव. ती म्हणते, काग आई, वर आहे माझी रूम, तिथं ठेवते मी. तर आई हळूच म्हणते, नाही ग, तुझ्या दादाची आता एक्झाम आहे, त्याच्यामुळे त्याचा खाली अभ्यास होत नव्हता, गोंधळ असल्यामुळे त्याच्यामुळे तुझ्या रूममध्ये त्याचं सामान शिफ्ट केलेलं आहे, तर तू आता माझ्याच रूममध्ये तुझं सामान ठेव. हे शब्द ऐकून तिला खूप परक झाल्यासारखं वाटते की जे घर मी आजपर्यंत हक्काचं म्हणत होती, ज्या घरात माझी एक रूम आहे ती माझी हक्काची होती, पण आज ती सुद्धा माझी राहिलेली नाही आहे. आज त्याच्यावर सुद्धा दुसऱ्याचा ताबा झालेला आहे. परंतु काय बोलणार ती, कारण लग्न झालेलं होतं ना. तिचं सामान ती हळूच आईच्या रूममध्ये नेऊन ठेवते आणि 10-12 दिवस काही दिवस लहान बहिणीच्या खोलीमध्ये व्यतीत करते, तर काही दिवस आईच्या खोलीत व्यतीत करते. असं करता करता नंतर वेळ येते अजून सासरी जाण्याची. यावेळेस मात्र तिच्या मनाची हुरहुर आणि चाहूल काही वेगळीच असते, कारण जिथं ती म्हणत होती की चला आज माझे हक्काचे 2 घरं आहे, तिथं शिल्लक आता एकच घर राहिलेलं होतं, ते म्हणजे सासरचं. माहेरचं घर आता संपूर्णपणे पोरकं झालेलं होतं. बरोबर आहे ना? खरंच अशाच प्रकारे थोडं थोडं करता करता माहेर हे आपलं सुटून जातं. जी रूम आपली हक्काची असते ती दुसऱ्याला दिली जाते, दादाला, वहिनीला किंवा कोणालाही. आणि असं करता करता माहेरचं घरसुद्धा तिच्यासाठी पोरकं बनून जातं. तुम्हाला काय वाटते, तुमच्यासोबतसुद्धा असंच झालेलं असेल ना? आणि नेहमी मुलीला असं म्हणतात, सासरी म्हणतात परक्याचं पोर आहे आणि माहेरी म्हणतात परक्याचं धन आहे. तिच्या मनाचा विचार मात्र कोणीच करत नाही. मग मला असा प्रश्न येते, जर बरोबर आहे तुमचं, माहेर तिचं नाही आहे, सासर तिचं नाही आहे, मग तिचं हक्काचं घर कोणतं आहे? या प्रश्नाचं जर उत्तर तुमच्याकडे असेल तर मलासुद्धा नक्की सांगा. मनात ही कल्पना आली म्हणून मलासुद्धा मांडण्याचा विचार आला. मला माहीत आहे याच्या अगोदरही खूप जणांनी हा प्रश्न मांडलेला आहे, परंतु या प्रश्नाचं उत्तर कोणालाच मिळालेलं नाही आहे. म्हणून मीसुद्धा ही एक छोटीशी माझ्या मनातील व्यथा तुम्हाला सांगितलेली आहे की खरंच मुलीचं आहे का कोणतं घर? जिथं ती लहानाची मोठी होते ते तिला एका क्षणात परक करून जाते, आणि जिथं ती सर्व आई बाबांना नातेवाईकांना सर्व सर्व सोडून ज्या घरासाठी शेवटपर्यंत ती झिंजते, तिथंसुद्धा ते घर तिचं नसते. अरे मग तिनं जन्म कोणासाठी घेतला? फक्त आईबाबाची इज्जत ठेवण्यासाठी आणि सासरी सासरकडच्यांची सेवा करण्यासाठी. तिच्या आयुष्यात उरलेलं असं स्वतःचं अस्तित्व कोणतंच नसते, आणि असते त्या स्त्रियांचं जे स्वतःचं अस्तित्व घडवतात त्यांना खलस मानाचा मुजरा, ज्यांचे स्वतःचे घर आहेत. परंतु अजूनही कितीक मुली याच त्रासाखाली जीवन जगतात की आईकडे गेलो तर आई हेच बोलते, आता जे काही आहे तेच घर तुझं आहे. तेव्हा मुलीला समजून घ्या, आणि माहेरी आल्यावर तिला असं नका म्हणू की हे घर तुझं नाही, हे घर तुझं नाही, सासरच तुझं घर आहे. तेव्हा तिला जास्त दुःख होत नाही. ती परकी होते तेव्हा, जेव्हा तुम्ही तिला म्हणता ना हे घर तुझं नाही, परक्याचं पोर आहेस, तेव्हा तिला जास्त दुःख होते. तुम्हाला जर माझी स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेलचा आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि ज्या लोकांनी मला स्टोरी फेसबुकला, इन्स्टाला शेअर केलेल्या आहेत त्याच्यावर मी आज व्हिडिओ बनवत आहे. संध्याकाळपर्यंत 2 व्हिडिओ टाकणार आहे मी.
तर वेट करा, तुमची स्टोरी लवकरच येणार आहे। आणि अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम।